शहर व ग्रामीण मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदे उपसभापति डॉ नीलम गोरे यांच्याकडे आज विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिल्वर रॉक मॉडर्न कॉलनी येथील नामदार नीलमताई गोरे यांच्या निवासस्थानी लॉन्स असोसिएशन शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली। त्यात पुणे शहर व ग्रामीण भागातील साधारण 800 लॉन्स व्यावसायिकांच्या भावना व हजारो कर्मचारी वर्गाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्र्यांशी संबंधित विषयावर चर्चा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी डॉ गोरे यांनी दिले। मला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अत्यंत महाराष्ट्राची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या होत्या आणि त्याच्यापैकी मंगल कार्यालय किंवा ज्या ठिकाणी 50 वर लोक जमणार आहेत अशा समारंभांच्या वरती सुद्धा निर्बंध आहेत। आज पुणे शहर व ग्रामीण विभाग मंगल कार्यालय आणि लॉन असोसिएशनचे किशोर सरपोतदार आणि श्री ओसवाल यांनी तसंच बाकीच्या अनेक संस्थांचे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि त्यात महत्त्वाचा असा मुद्दा आलेला आहे की ज्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या 50% त्यांना मंगल कार्यालय वापरण्यासाठी किंवा लॉन्स वापरण्यासाठी अनुमती असावी कारण अनेकांच्याकडे 5-5 हजार लोक बसतील अशी लॉन्स आहेत त्यामुळे तिथे 50 लोक म्हटलं तर तिथे क्षमता अजून थोडी वाढवली जाऊ शकते। नियमांचं काटेकोर पालन करायची त्यांची सगळ्यांची तयारी आहे आणि या सर्वांना व्यापारी भूमिकेतून म्हणजे कमर्शियल रेटनी प्रॉपर्टी टॅक्स लावण्यात आलेला आहे तर तो मिळकत कर ज्या काळामध्ये ही सगळी मंगल कार्यालयं राज्य सरकारच्याच ताब्यात होती तो त्या काळामध्ये किंवा जेव्हा लॉकडाऊन चालू होता त्या मुदतीमध्ये निवासी कर अशा पद्धतीने त्यांच्याकडून घेतलं जावं अशी मी शिफारस माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे करणार आहे। शिवसेना शहर संघटक पुणे राजेंद्र शिंदे व शिवसेना माजी पक्ष नेता पुणे मनपा अशोक हरणावळ यांच्या संयोजनातून संपन्न झालेल्या या बैठकीत शुभारंभ लॉन्सचे सुरेश शर्मा पुणे गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार श्रीपाल ओसवाल संजय वेलणकर व इतर पदाधिकारी कुणाल बेलदारे सचिन चव्हाण अरुणा ढोबळे विनय ताटके उपस्थित होते। मी किशोर सरपोतदार महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचा अध्यक्ष आज आम्ही माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांना आज निवेदन द्यायला आलो होतो। पुण्यातले आणि जिल्ह्यातले सगळे कार्यालय ओनर्स लॉन ओनर्स आणि केटरिंग व्यवसायातले पदाधिकारी असे आम्ही भेटून त्यांना आमच्या परिस्थितीची आत्ता कल्पना दिली। आमच्या दोनच मागण्या आहेत त्या म्हणजे आमच्या कार्यालयाच्या किंवा लॉनच्या क्षमतेच्या 50% कार्यक्रम करण्यासाठी लग्नाआधी कार्यक्रम करण्यासाठी मुभा द्यावी आणि जे प्रॉपर्टी टॅक्स आता आहेत ते घरगुती स्वरूपाच्या टॅक्सेशन मॉडेलमध्ये बसावेत कमर्शियल यांनी चार्ज करू नयेत एवढ्या मागण्या करायला आम्ही आलो होतो। निलम त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि संपूर्ण नियमांचं काटेकोर पालन करून आम्ही हे सगळं करायचं त्यांना वचन दिलेलं आहे।